नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। तर भरपूर साऱ्या मित्रांचे आपल्या कमेंट्स आहे की सर पदानुसार वयोमर्यादा किती लागेल किंवा आम्ही किती वर्षाचा असताना फॉर्म भरू शकतो, त्याचबरोबर याचा अभ्यासक्रम काय आहे आणि पात्रता काय आहे, या सर्व सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला इथे मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। रिक्वेस्ट करेल तुम्ही राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीसची तयारी करत असाल, चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबून त्या बाजूने जे बेल बटन आहे त्याला देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात जलद अचूक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकू। त्याचबरोबर आपल्याला काही करंट अफेअरच्या संदर्भात काही प्रश्न लागत असतील, त्याचबरोबर याची तुम्हाला राज्य उत्पादन शुल्काच्या संदर्भात ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हा तो टेलिग्राम आपला ग्रुप आहे। सुरुवात कुठून झाली त्याला आपण पाहूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना एक जीआर आला होता। जीआर कोणता होता? जीआर आला होता 28 मार्च रोजीचा, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। 28 मार्च 2023 जीआरमध्ये ज्या पद्धतीनं अभ्यासक्रम दिलेला होता त्या पद्धतीनं आपण अभ्यासक्रम सुद्धा पाहूया, पदानुसार शैक्षणिक पात्रता सुद्धा पाहूया आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वयोमर्यादा पाहूया। आता याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याला भरपूर साऱ्या लोकांनी पाहिलं आणि त्याला साधारणतः 600 लाईक क्रॉस झालेले आहेत। 600 लाईक क्रॉस, मी सांगतो मला या व्हिडिओला 100 लाईक तरी अपेक्षा आहे। किती? या व्हिडिओला 100 लाईक। ओके, तुमच्या लाईक पासून पैसे भेटत नाही, हेही लक्षात ठेवजा मला, तुमच्यापासून फक्त मोटिवेशन भेटते। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, एक अपडेट येते 27 सप्टेंबर 2023 रोजीचा। 27 सप्टेंबर 2023 रोजीच्या अपडेटमध्ये काय म्हणते की याआधी जे 400-500 जागांसाठी राज्य उत्पादन शुल्काची भरती झाली त्यावर तात्पुरती स्थगिती आली होती आणि असं म्हटलं होतं का अपडेट करून जाहिरात येणार आणि हे भरती पोलीस भरतीप्रमाणे जिल्ह्यावाईज असणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे। आता या अपडेटमध्ये म्हटलं काय होतं, एकदम कामाची गोष्ट, फक्त 3611 पदांपैकी 1226 पदे हे अस्थायी आहेत। त्याचबरोबर संदर्भ क्रमांक 2 येथील 2 सप्टेंबर 2021 शासन निर्णयांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 3800 पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे। तदनंतर शासन निर्णय 5/1/2022 अन्वये राज्य उत्पादन शुल्क विभागातील नागपूर व औरंगाबाद या प्रादेशिक विभागाचे काय विभाजन झालेले आहे, म्हणजे आता जागा वाढायला कारणीभूत 2 कारण आहे। कारण की म्हणजे काय म्हणते, 2 विभाग सुद्धा नवीन बनलेले आहेत, नागपूर आणि औरंगाबाद विभागाचे नवीन प्रादेशिक विभाग कोणते बनले, एक अमरावती बनला आणि एक नांदेड बनला। आणि ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण की एकीकडे 400-500 जागा कुठं आणि 3800 जागा कुठं। आता तुम्हाला सांगतो वनरक्षकच्या फक्त 2100 जागा होत्या, त्याच्या डबल जागा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा पेसा नॉन पेसा ह्यासारख्या गोष्टी होत्या, यामध्ये तसं इथं नसणार आहे। त्यामुळे एक खूप चान्स आहे, ज्या लोकांनी इंग्रजी व्याकरणाची तयारी केली नाही त्यांनी सुरू करा आणि मी मुलांच्या आग्रहास्तव एक बॅच सुद्धा लॉन्च करतो आणि तुम्ही व्हिडिओ प्लीज पूर्ण पाहत चला। मी याआधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वयोमर्यादा सांगितली, शैक्षणिक पात्रता सांगितली, तरी सुद्धा मुलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स काय करतात की सर तुम्ही वय सांगितलं नाही हो, तुम्ही व्हिडिओच पाहिला नाही तर तुम्हाला कशा प्रत्येक गोष्टी कळणार आहे। म्हणून म्हणत असतो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। मी राज्य उत्पादन शुल्काच्या संदर्भात बॅच सुद्धा लॉन्च करतोय, बॅच ज्यांना जॉईन करायचे त्यांनी येसच्या कमेंट्स करा। फक्त 10 मुलं जर कधी जॉईन झाले ना, 10 मुलं बॅच जॉईन करत असेल तर मला बॅच राज्य उत्पादन शुल्काच्या संदर्भात जॉईन करायला सुरुवात करायला हरकत नाही। माझ्याकडे प्रत्येक विषयाला सेपरेटली फॅकल्टी सुद्धा अवेलेबल आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करेल, त्याचबरोबर क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल आणि तुमचा सिलेबस कव्हर करून घेईल आणि महाराष्ट्रात सर्वात कमी दरामध्ये 1199 रुपयामध्ये। त्याचबरोबर त्यावरती तुम्हाला ऑफर सुद्धा प्राप्त होईल आणि टेस्ट सिरीज सुद्धा प्राप्त होईल, असो त्यानंतरच्या गोष्टी आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हा 28 तारखेचा जीआर आला, या जीआर मध्ये काय म्हटलं होतं, परीक्षेचा पहिला टप्पा तुम्ही फॉर्म भरले आहेत ऑनलाईन एक्झाम्पल ऑफ सपोज, ठीक आहे असू द्या। त्याचबरोबर तुम्ही जवानी वाहन चालक म्हणजे वाहन चालक ड्रायव्हर आणि शिपायासाठी तुम्हाला 200 मार्काचं टोटल असणार आहे, सर्व पदांसाठी 200 मार्काचं टोटल असणार आहे। आता या 200 मार्काच्या टोटलमध्ये पदानुसार वेगळ्या वेगळ्या गोष्टी असणार आहे, म्हणजे याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या काय हो, तर याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या म्हणजेच काय, आपल्याला शिपाई आणि वाहन चालका 120 मार्काची लेखी परीक्षा आहे, चारच विषय आहे, प्रत्येक विषय 30 मार्कासाठी आहे, त्या विषयात विचारले काय जाणार आहे ते सुद्धा नंतर सांगतो, आणि तुमचं 80 मार्काचं ग्राउंड असणार आहे, अशी 200 मार्काचं तुमचं काय टोटल एक्झामिनेशन होणार आहे, 200 पैकी तुमचा कट ऑफ लागेल। त्याचबरोबर आपल्याला जे तुम्ही ड्रायव्हरची एक्झाम देत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला LMV लाईट मोटर व्हेकल आणि हेवीचं लायसन्स सुद्धा अनिवार्य आहे असं म्हटलेलं आहे, त्याचबरोबर त्याची टेस्ट सुद्धा घेण्यात येईल। आणि जर तुम्ही चपराशाची एक्झाम देत असाल त्याच्यासाठी डायरेक्टली 200 मार्काचा लेखी परीक्षा, क्लरिकलचे जे पद आहेत त्याच्यासाठी टायपिंग मागटलेले आहेत, मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल पाहून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। आणि वनरक्षकला निगेटिव्ह मार्किंग यावेळेला नव्हती, तलाठीला नसतेच,
पण या आपल्या राज्य उत्पादन शुल्काला एक प्रश्न चुकले तर चार प्रश्न सॉरी एक मार्क तुमचा मायनस होता, चार प्रश्न चुकले तर 0.25 देखील निगेटिव्ह मार्किंग आहे, हे सुद्धा माहीत आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता यामध्ये तुमचा अभ्यासक्रम काय आहे? अभ्यासक्रम आहे ड्रायव्हर आणि शिपाईसाठी तुम्हाला बुद्धिमत्तेचे एस एस सी लेवल म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे काय, एस एस सी लेवलचा तुमचा दर्जा असणार आहे या प्रश्नाचा. आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण प्रत्येक याला 30-30 मार्काचे 30-30 प्रश्नाचे प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असणार आहे आणि याच्यासाठी 1.5 तासाचा प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील. 120 प्रश्न 120 गुणांसाठी. त्याचबरोबर चपराशी या पदासाठी तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे, डायरेक्ट 200 मार्काचा पेपर. जो विषय इथं 30 मार्काचा होता तो इथं 50 मार्काचा झालेला असेल असं म्हणायला हरकत नाही. आता विचारल्या काय जाणार आहे, विचारल्या महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणजेच काय, महाराष्ट्राचे रिलेटेड जे भूगोल आहेत, त्याचबरोबर जे उठाव झाले 1857चा उठाव वगैरे, जवळपास तुम्हाला या गोष्टी माहीत असेल. नागरिकशास्त्र म्हणजे नागरिकशास्त्रामध्ये पंचायत राज वगैरे सर्व गोष्टी आल्या. त्याचबरोबर पॉलिटीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला टॉपिक कव्हर करून घ्यावं, कलमा वगैरे, परिशिष्ट वगैरे. त्याचबरोबर विज्ञान, सायन्सचे महत्त्वाचे प्रश्न, सायन्समध्ये अक्षराची विकेट पडते, चालू घडामोडी, महाराष्ट्राच्या स्फोट वगैरे, ह्या गोष्टी तुम्हाला करून घ्यावं लागेल. मराठीमध्ये शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, वाक्यात उपयोग, उतारावरील प्रश्न. आता उतारा मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला पॅसेज विचारते म्हणजे विचारतेच. आणि तुम्हाला सांगतो मी मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये पॅसेजमध्ये उत्तर कशी शोधून काढायचे त्या गोष्टी तुम्हाला चांगली तयारी करा. स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडम्स, प्रेजेस, त्याचबरोबर मीनिंग तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर वोकॅब्युलरी तुम्हाला विचारला जाईल, सेंटेन्स तुम्हाला विचारला जाणार आहे. सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर बुद्धिमापन चाचणीमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं प्रश्न टीसेज विचारते तुम्हाला जवळपास माहिती आहे त्या सर्व गोष्टी का तुम्हाला इथं करून घ्यायच्या आहे, ठीक आहे. यानंतर आहे नकारात्मक गुण झालं, आपला अभ्यासक्रम झाला, याचबरोबर तुमची शारीरिक पात्रता चाचणी. आता तुम्ही एक प्रकारे दिलेली आहे एक्झाम, तुमचा कट ऑफ लागलेला आहे, तुम्ही आनंद, तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही मैदानी चाचणीकरता क्वालिफाय झालेले आहे. तर मैदानी चाचणीसाठी क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी पहिले पुरुषांनी 165 सेंटीमीटर हाईट पाहिजे, महिलांना 160 सेंटीमीटर हाईट पाहिजे. या गोष्टी आधी क्लिअर करून घ्या. पोलीस भरतीमध्ये पुरुषांची 165 असते, महिलांची साधारणतः 155 असते वाटते, त्यांना इथं वाढलेली आहे. त्याचबरोबर पुरुषांकरिता फक्त छातीचा इव्हेंट आहे, 79 नॉर्मल छाती आणि तिथून कमीत कमी 5 सेंटीमीटर इतकं छाती फुगवावीच लागेल. तुमची 90 असेल तर 95 करावं लागेल. आणि पुरुषांना वजनाचा इव्हेंट लागू नये पण महिलांना 50 किलो वजन लागते, हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि खूप चांगलं आपल्या महिलांसाठी, आपल्या मावल्यांसाठी एक चान्स आहे, कारण 50% जागा जवळपास तुमच्यासाठी असणारच आहे, नाही का. त्याचबरोबर तुम्हाला पुरुषांना महिलांना इथं बाय प्रिपरेशन काय, 1500 मीटर धावायचं आहे, पुरुषांना 30 गुण दिलेले आहेत, 100 मीटर धावायचं आहे, पुरुषांना 30 गुण दिलेले आहेत, गोळ्याला दिलेले आहेत टोटल 20 गुण, असे 80 मार्काचा ग्राउंड पुरुषांचा, 80 मार्काचं महिलांचं. पण महिलांना 1 किलोमीटर धावायचं आहे 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळा फेकायला 20 गुण. तुमची 120 ची लेखी परीक्षा, 80 च ग्राउंड, 200 पैकी तुमचा काय असणार आहे कट ऑफ. आता महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपल्याला हे झालं तर मैदानी चाचणीचे मार्क तुम्हाला व्हिडिओ स्किप करून म्हणजे व्हिडिओ पॉज करून पाहता येईल. 5 मिनिट 30 सेकंदात तुम्ही आले तर 30 पैकी 30 मार्क तुम्हाला भेटणार आहे. महिला तुम्ही जर कधी सॉरी पुरुष कधी 11 मिनिट पोलीस भरतीच्या अंतरात आले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क आणि 8.5 मीटर गोळा फेकला तुम्हाला आउट ऑफ मार्क. त्याचबरोबर महिलांना काय असणार आहे, महिलांना 4 मिनिटापेक्षा किंवा 4 मिनिटात आले तुम्हाला 30 पैकी 30 मार्क. त्याचबरोबर 100 मीटर धावाला सुद्धा 30 मार्क आहे आणि तुमचं 14 सेकंद इतकं हे असणार आहे वेटेज. त्याचबरोबर घोडा आहे तुमचा 4 किलोचा आणि फेकायचं आहे तुम्हाला किती, 6 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर 20 पैकी 20 गुण. तर खूप चांगला चान्स आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सुद्धा राज्य उत्पादन शुल्काची जाहिरात एक पोलीस भरतीप्रमाणे खूप चांगली माझ्या विद्यार्थ्यांना ही वॅकन्सी आहे. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता तुम्हाला जुनी जाहिरात दाखवतो नेमकं याच्यात काय बदल होणार आहे. त्यामध्ये फक्त लघुलेखकच्या 5 जागा होत्या, लघु टंकलेखकच्या 16 जागा होत्या, जवानच्या होत्या 371 सर्वाधिक जागा, ड्रायव्हरच्या 70 जागा आणि चपराशाच्या 50 जागा, ह्या जागा आता 38 पर्यंत वाढू शकता आणि ते सुद्धा जिल्ह्यानुसार जाहिरात होती. तर मी रिक्वेस्ट करेल माझ्या मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण असेल नक्की आमच्या शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचं राहिलं वयोमर्यादा. आता वयोमर्यादेच्या संदर्भात ऐकून घ्या, कमीत कमी 18 वर्ष प्रत्येक पदासाठी पूर्ण झालेला पाहिजे, ओके. त्याचबरोबर कास्टमधून फॉर्म भरत असेल तर 40 वर्ष, कास्टमधून फॉर्म सॉरी ओपनमधून फॉर्म भरत असेल 40 वर्ष आणि कास्टमधून कोणत्याही कास्टमधून म्हणावं
कोणत्याही कास्टमधून फॉर्म भरत असाल तुम्ही तर 45 वर्ष तुम्हाला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर 43 वर्ष. त्याचबरोबर माजी सैनिक असाल तर 38 वर्ष प्लस तुमच्या कालावधी प्लस 3 वर्ष दिलेले आहेत. आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 43 प्लस सेवा. तुम्हाला ह्या गोष्टी इथं लक्षात. दिव्यांग उमेदवार 45. पहा भरपूर सारे लोक म्हणतात की सर आम्ही दिव्यांग उमेदवार असेल तर याला राज्य उत्पन्न शुल्काला फॉर्म भरू शकता. भरू शकता पण कोणत्या पदाला? टायपिंगच्या पदाला. त्याला तुम्हाला टायपिंग विशेष अर्हता मागितलेली आहे. पदवीधर व अंशकालीन उमेदवार असेल तर 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल तर 45 वर्षापर्यंत आणि अनाथ सुद्धा असेल तर 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. हे तुम्हाला जवळपास वयाची अट समजलेली असेल. ठीक आहे, वयाच्या संदर्भात निश्चिंत इतकं वय तर कोणाचं नसेल, तुम्ही तयारी करत असाल तर. आता पात्रता बघूया. शैक्षणिक तुम्हाला 10वी पास असणे गरजेचं आहे, फक्त 10वी वर्ग पास. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही क्लरिकलचा लघुलेखक निम्न श्रेणी भरत असाल तर 100 शब्द प्रति मिनिट तुम्हाला स्पीड असणे गरजेचं आहे. त्यानंतर आहे एक तर मराठी 30 आणि इंग्रजीची 40 टायपिंग तुम्हाला मागितलेली आहे. लघु टंकलेखकची 80 मागितलेली आहे स्टेनो आणि इंग्रजी 40 मराठीची सुद्धा 30. राज्य उत्पादन शुल्काचे जे जवान आहेत त्यांना फक्त 10वा वर्ग पास असणे गरजेचं आहे. आणि जवानी वाहन चालक आहे त्याला 7वी उत्तीर्ण पाहिजे, फक्त 7वी उत्तीर्ण वाहन चालकाचा परवाना. किमान कमीत कमी LMVTR लायसन, म्हणजे त्यांच्या जवळपास सर्व मुलांकडे LMVTR लायसन आहे. पोलीस भरती तयारी करणाऱ्यांकडे तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि चपराच्यासाठी आहे माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण. ओके, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला सांगितल्या. जास्त काही पात्रता दिली नाही, खूप चांगला चान्स आहे मुलांसाठी. त्याचबरोबर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन केला असं जॉईन करून घ्या, सर्व गोष्टी काय तिथं अपडेट केल्या जातात. 38 जागांचा सुधारित आकृबंध आहे, आकृतीबंध आहे. त्याचबरोबर हे पदानुसार तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असेल. आता महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुजी आम्हाला जर क्लास लावायचे असेल तर तुमच्यासाठी मी 1199 रुपयात लवकरच एक बॅच लॉन्च करणार आहे. ओके, कुठं असेल? आपल्या स्वतःच्या ऍप्लिकेशनला असेल. त्या संदर्भात निश्चिंत तुम्हाला सर्व तयारी करून घेतल्या जाणार आहे. त्याचबरोबर याच्या T-सिरीज आणि त्याचं PDF सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार. ओके, कुठल्याही पद्धतीचे अपडेट्स असेल आम्ही नक्की आपल्याशी शेअर करू. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.